जी जीएसटी कमिश्नर बनकर व्यक्ति पत्नी व ससुराल के लोगों को धोखा दे रहा था घटित वाक्य से पत्नी की शिकायत पर गुरुवार की रात पाचपा थाने में आरोपी पति व उसके माता पिता के खिलाफ धोखाधड़ी का प्रकरण दर्ज किया गया है इसी पीछे आरोपी पति को गिरफ्तार किया गया है लश्कर बागकर पेट निवासी पीड़ित पत्नी किरण है जबकि उसका आरोपी पति विक्की पांडुरंग उम्र उम्र तैतीस वर्ष उसके पिता रामदास सदाशिव उम्रेडकर उम्र बहत्तर वर्ष और मां आशा रामदास उम्रेडकर है किरण व विक्की की शादी 11 अप्रैल 2021 को हुई थी शादी के पूर्व जब विक्की परिजनों के साथ किरण को शादी के लिए पसंद करने आया था तब उसने और उसके माता पिता ने बताया था कि विक्की ने आई परीक्षा पास की है काल दिनांक का सत्रह रोजी कुरारपेट पेठ या ठिकाणी राहणारी एक महिला पोलीस स्टेशनला आली तिने अशी तक्रार दिली की विक्की पांडुरंग उमरेडकर हा त्यांच्याच एरियामध्ये राहतो त्याच्यासोबत तिचे एप्रिल महिन्यामध्ये लग्न झालेले आहे परंतु लग्नापूर्वी विक्की उमरेडकर याने सदर महिलेला व तिच्या घरच्या लोकांना अशी माहिती दिली की तो आय आर एस ऑफिसर आहे व तो सध्या पंचकुवा हरियाणा या ठिकाणी नोकरीला आहे आणि अशा पद्धतीची माहिती दिली त्याने व मुलीच्या घरच्यांशी खोटं बोलून त्याने लग्न केलं यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर लग्नानंतर हा जो आहे विकी उमरेडकर हा सतत सुट्टी घेऊन घरी येत होता त्यामुळे सदर महिलेची व त्याच्या घरच्या लोकांचे यावरचा डाऊट वाढला त्याने त्याला विचारलं की आम्हाला काहीतरी प्रूफ दे तर त्याने स्वतःकडचे म्हणजे फोर्च केलेले आय डी कार्ड आणि सॅलरी स्लिप तिला व्हॉट्सअपवर दिले नंतर त्या लोकांनी जेव्हा सखोल जाऊन चौकशी केली तेव्हा हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला व त्यांनी तसेच दरम्यान हा जो विकी कुंबरेडकर आहे हा सदर महिलेला सारखी पैशाची मागणी करत होता त्यावरून चारशे साठ त्यावरून चारशे एकोणीस चारशे वीस चारशे पासष्ट अडुसष्ट चारशे सत्तर चारशे एकाहत्तर फोर नाईन्टी एट हे अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रुपए पाठा पद्धति ऐसी वेरीफाई करो जिससे वह असिस्टंट कमिश्नर ऑफ रेवेन्यू एक्साइज एंड कस्टम जीएसटी सेक्टर आठ पंचकुआ हरियाणा में पदस्थ होने का बताया था फिलहाल वह प्रशिक्षणार्थी अधिकारी भी होने का बताया था किरण व उसके माता पिता का विश्वास जीतने के लिए विक्की ने जीएसटी कमीशन होने का फर्जी पहचान पत्र वेतन की स्लिप किरण के व्हाट्सएप नंबर आरोप भेजी थी कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट